गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात अनेक मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. त्यात आता शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय. यातही राजकीय टोले आणि टीका यांची आतिषबाजी पाहायला मिळेल असं सांगितलं आहे. तत्पूर्वी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सन 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल आणि आमचे 22 खासदार निवडून येतील असा दावा केलाय. राज्याची सत्ता हाती आल्यापासून शिवसेनेनं आपल्या विस्तारासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे. सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 जागांपैकी 18 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला होता. आता संपूर्ण देशाला 2024 लोकसभा निवडणुकीचे वेद लागलेत. शिवसेना के 18 सांसद है लोकसभा में, राज्यसभा में 3 है, 21 हो गए. अब दादरा नगर हवेली में हम चुनाव लड़ रहे हैं, वहाँ हमारी शिवसेना की जो प्रत्याशी है कलाबेन दिलकर, वो भी चुनाव जीतने वाली है, तो हमारे 22 हो जाएंगे. जिस पार्टी के इतनी बड़ी संख्या में सांसद होते हैं वो हमेशा राष्ट्रीय राजनीति में ही काम करती है, लेकिन 2024 में शिवसेना का स्थान दिल्ली में और राष्ट्रीय राजनीति में सबसे ऊपर होगा. ये मैं आपको अभी बताना चाहता हूँ. आज शाम को पार्टी चीफ जब भाषण करेंगे तब भी आपको पता चलेगा. ब्यूरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.